Okay. Now see here. In today's lecture, we are going to consider a very important name reactions. One is the Clemmensen reduction reaction. Another one is the Wolff-Kishner reduction and aldol condensation and Canellaros condensation. Okay. ऐसा जो काय practical भाग आहे किंवा याचे जास्त example जी आपण म्हणतो previous year example किंवा बाकीचा जो part आहे तो आपण next lecture ला बघणार आहोत. Okay. आज आपण एक्झॅक्ट समजून घेणार आहोत की क्लेमन्सन रिडक्शन म्हणजे काय असतं, वुल्फ-किश्नर रिडक्शन म्हणजे काय आहे, अल्डोल कंडेन्सेशन काय आहे आणि कॅनेलरोस कंडेन्सेशन काय आहे. इन केस ऑफ अल्डोल कंडेन्सेशन आपल्याला दोन प्रकार बघायचे, दोन म्हणण्यापेक्षा तीन प्रकार बघायचे, सिंपल कंडेन्सेशन रिएक्शन, क्रॉस कंडेन्सेशन रिएक्शन, त्याचबरोबर इंट्रा मॉलिक्युलर कंडेन्सेशन रिएक्शन, असे वेगवेगळे पार्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहे. तर कॅनेलरोस कंडेन्सेशन रिएक्शन पण त्याच पद्धतीने आपल्याला बघायचे सिंपल आणि त्याचबरोबर क्रॉस कॅनेलरोस कंडेन्सेशन रिएक्शन. मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, ट्रिक एकदा तुम्हाला कळाली की डायरेक्ट तुम्ही प्रोडक्ट पर्यंत पोहोचू शकता. अतिशय महत्वाची रिएक्शन आहे, त्यामध्ये इंट्रा मॉलिक्युलर जे काय अल्डोल कंडेन्सेशन आहे ते आपल्याला आलं पाहिजे की जो आपल्या सिलेबसचा पार्ट नाही, कळतंय का? पण तोही आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे कारण जेई आणि नीटला तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. लक्षात आलं इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? तर एक्झॅक्ट स्टार्ट करूया आपण लेक्चर. जे पहिलं रोझन वन कॅटलिस्ट आपण जसा बघितला होता तसा कोण आहे आता? क्लेमन्सन कॅटलिस्ट, क्लेमन्सन रिडक्शन आहे. रोझन वन आणि क्लेमन्सन याच्यामध्ये गपलत करायची नाही, दोन वेगवेगळे सायंटिस्ट आहेत. ओके. व्हेनेव्हर वी कॅन स्टडी क्लेमन्सन रिडक्शन, ज्यावेळी आपण क्लेमन्सन रिडक्शनचा अभ्यास करतो सायमल्टेनियसली त्याच्याच बरोबर ऑलवेज कुणाचा अभ्यास करायचा आहे? वुल्फ-किश्नरचा अभ्यास करायचा आहे. कुणाचा अभ्यास करायचा आहे? वुल्फ-किश्नर रिडक्शनचा अभ्यास करायचा आहे. काय म्हणतो पहा, वेन एव्हर वी कन्सर्न विथ द क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन ऍट द सेम टाइम, ओके, वी स्टडीड अबाउट द वुल्फ-किश्नर रिडक्शन. कारण दोन्ही मध्ये पण दोन्ही रिएक्शन मध्ये मोरल ऑफ द स्टोरी जी आहे ती एकच आहे. कळतंय काय म्हणतोय? आता एक्झॅक्ट काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे आपल्याला बघायचंय, दोन्ही मध्ये काय फरक आहे हा पार्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. तर पहा या ठिकाणी क्लेमन्सन रिडक्शन मध्ये काय होतं पहा, मोरल ऑफ द स्टोरी इज दॅट सी डबल बॉन्ड ओ फ्रॉम अल्डिहाइड अँड केटोन गेट कन्व्हर्टेड इन टू सी एच टू. काय सांगतो पहा, सी डबल बॉन्ड ओ गेट कन्व्हर्टेड इन टू सी एच टू, दॅट मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोकार्बन. ओके, या ठिकाणी काय तयार केला जातो? हायड्रोकार्बन तयार केला जातो. इट मे बी अल्किन, इट मे बी अल्किन, इट मे बी अल्काइन. ओके, इट डिपेंड्स ऑन अवर नेचर ऑफ द रिएक्टर. आपण जो अल्डिहाइड आणि केटोन घेतलाय तो कसा घेतलाय, सॅच्युरेटेड घेतलाय का अनसॅच्युरेटेड घेतलाय, कशा पद्धतीचा पार्ट आहे याच्यावरती डिपेंड राहतो. पण महत्वाचं आपल्याला काय तयार करतोय आपण? हायड्रोकार्बन. अँड इन दॅट केस वी कॅन प्रिपेअर अल्केन फ्रॉम द क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. ओके, सिमिलरली इन केस ऑफ वुल्फ-किश्नर रिडक्शन द मोरल ऑफ द स्टोरी इज दॅट सी डबल बॉन्ड ओ गेट कन्व्हर्टेड इन टू सी एच टू. ओके, याच्यामध्ये पण आपण काय करतो? सी डबल बॉन्ड ओ चं कन्व्हर्जन डायरेक्ट कशामध्ये करतो? सी एच टू मध्ये करतो. इन बोथ द केसेस देर इज अ फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन. इन बोथ द केसेस देर इज अ फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन, दॅट मीन्स नंबर ऑफ कार्बन ऍटम प्रेझेंट इन द रिएक्टंट अँड प्रोडक्ट आर सेम. म्हणजे अल्डिहाइड आणि केटोन किती कार्बनचा घेतलाय तेवढ्याच कार्बनचा आपल्याला प्रोडक्ट तयार होतो, त्याच्यामध्ये कार्बनची संख्या चेंज होत नाही. ओके, दोन्ही मध्ये काय करतोय? सी डबल बॉन्ड ओ चं कन्व्हर्जन सी एच टू मध्ये. इथं पण सी डबल बॉन्ड ओ चं कन्व्हर्जन कशामध्ये करतोय आपण? सी एच टू मध्ये करतोय. नाव रिएजंट युज्ड फॉर द क्लेमन्सन रिडक्शन इज झेड एन एच जी. काय सांगतोय पहा, झिंक अमालगम आपण त्या ठिकाणी वापरतो अँड झिंक अमालगम अलॉंग विथ द कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल. ओके, द रिएजंट युज्ड फॉर द क्लेमन्सन रिडक्शन इज झेड एन एच जी झिंक अमालगम इन अ प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल. क्वेश्चन आस्क्ड इन द एक्झामिनेशन व्हॉट इज द क्लेमन्सन रिडक्शन रिएजंट ऑर द रिएजंट युज्ड इन द क्लेमन्सन रिडक्शन रिएक्शन. तर या ठिकाणी कोण आहे? झेड एन एच जी झिंक अमालगम इन प्रेझेन्स ऑफ
कॉन्सन्ट्रेटेड एलसीएल दिस इज एन वन स्टेप रिएक्शन. ही जी रिएक्शन आहे ती वन स्टेप रिएक्शन आहे. थोडस आपल्याला हिटिंग करावं लागतं. ओके, क्लेमन्सन रिडक्शन मध्ये जो रिएजंट वापरतोय तो रिएजंट कोण आहे तर ZnHg झिंक अमालगम इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एलसीएल. थोडस हिटिंग आपल्याला करावं लागतं. इन केस ऑफ उल्किस्नर रिडक्शन द रिएजंट यूज्ड इज या ठिकाणी टू स्टेप रिएक्शन आहे. पा टू स्टेप रिएक्शन आहे. ओके, इन फर्स्ट स्टेप वी यूज द हायड्रॅझिन. ओके, वी यूज हायड्रॅझिन अँड इन सेकंड केस वी यूज KOH इन प्रेझेन्स ऑफ इथायलिन ग्लायकोल. इथायलिन ग्लायकोल. ओके, म्हणजे ज्या ज्यावेळी तुम्हाला अल्डिहाइड आणि केटोन मिळेल आणि ज्या ज्यावेळी तुम्हाला असं दिसून येईल की सी डबल बॉन्ड ओ चं कन्वर्जन CH2 मध्ये झालेलं आहे त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे की एक तर ते काय झालं क्लेमन्सन रिडक्शन झालं किंवा ते काय झालं उल्किस्नर रिडक्शन झालेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये स्लाइटली फरक काय आहे पा. आपण कधी उल्किस्नर रिडक्शन वापरणार आणि कधी क्लेमन्सन रिडक्शन वापरणार हा त्या ठिकाणी फार महत्वाचा इश्यू आहे. ओके, तर याच्यामध्ये पा द कंपाऊंड्स विच आर नॉट ऍसिड सेन्सिटिव्ह. काय म्हणतोय पा, द कंपाऊंड्स विच आर नॉट ऍसिड सेन्सिटिव्ह. ओके, ऍसिड सेन्सिटिव्ह काय स्पेलिंग बरोबर का कंपाउंड विच आर नॉट एसिड सेंसिटिव दीज कंपाउंड कैन अंडरगोज क्लेमन्सन रिडक्शन. कहते हैं आणि जे एसिड सेंसिटिव कंपाउंड आहेत ओके दे कैन अंडरगोज द उल्किस्नर रिडक्शन. आता क्वेश्चन कसा विचारला जातो हे तुम्हाला आधीच सांगतो. ओके, रिएक्शन तर आपण बघणारच आहोत. म्हणजे सपोज मी या ठिकाणी काय वापरलं पा, असिटाल्डेड वापरलं. काय वापरलं, असिटाल्डेड. दॅट मीन्स CH3 सी डबल बॉन्ड ओ एच. वेन द CH3 सी डबल बॉन्ड ओ एच रिएक्ट विथ द ZnHg इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl थोडस हिट केलं मला काय मिळणार सांगा प्रोडक्ट. ओके, सिम्पली सी डबल बॉन्ड ओ गेट कन्वर्टेड इन टू CH2 अँड हिअर इट इज वन एच इज देअर देअरफॉर CH2 अँड दिस एच CH3 वी कॅन गेट हिअर द स्ट्रक्चर CH3 अँड CH3 दॅट मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ इथे. ओके, व्हेनेव्हर टू दिस इथॅनल वी कॅन यूज द उल्किस्नर रिडक्शन. जर इथॅनल बरोबर उल्किस्नर रिडक्शन तुम्ही केलं तर आपल्याला काय मिळणार पा, फर्स्ट ऑफ ऑल CH3 सी डबल बॉन्ड ओ एच एज इट इज वी नो दॅट व्हॉट इज द रिएक्शन ऑफ हायड्रॅझिन. हायड्रॅझिनची रिएक्शन एक्झॅक्ट काय होते आपल्याला माहिती आहे. ओके, रिएक्शन आपण थोडीशी इथं करूया. CH3 सी डबल बॉन्ड ओ एच प्लस NH2. ओके, वी कॅन गेट हिअर द स्ट्रक्चर. थोडंसं ऍसिडिक मिडियम आपण वापरलं. CH3 सी एच ऍज इट इज डबल बॉन्ड NH2. दॅट मीन्स फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रॅझोन. ओके, हायड्रॅझिन गेट कन्वर्टेड इन टू हायड्रॅझोन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. अँड आफ्टर दॅट ओके याच्या बरोबर काय आपल्याला ट्रीट करायचं आहे, दिस हायड्रॅझोन इज ट्रीटेड विथ द KOH इन प्रेझेन्स ऑफ हायली कंपाऊंड विच हॅव्हिंग द हाय बॉइलिंग पॉइंट इथिलीन ग्लायकॉल हे आपण वापरलं. इकडे बघायचं नाही. ओके, याचं काय झालं आपल्याला ते नाही येणार. आपल्याला डायरेक्ट मोरल ऑफ स्टोरीकडे जायचं आहे. म्हणजे इथेही काय मिळणार सांगा मला. ओके, हिअर इट इज द CH3 सी डबल बॉन्ड ओ गेट कन्वर्टेड इन टू CH2 अँड हिअर इट इज द एच. दॅट मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH. ओके, तिथेही काय तयार होणार आहे त्या ठिकाणी सांगा. इथेनच तयार होणार आहे. फक्त फरक काय आहे, ही जी रिएक्शन आहे ती कशी आहे, कशी आहे वन स्टेप. ही रिएक्शन जी आहे ती कशी आहे टू स्टेप रिएक्शन आहे. आता याच्यामध्ये पण आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे रिएक्शन एक्झॅक्ट कशी होते काय होते. आता दोन्हीकडे जर तेच होत असेल तर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो. का क्वेश्चन काय विचारला जातोय, सी हियर इट इज द क्वेश्चन. इट गेट कन्वर्टेड इन टू this compound. Okay, the reagent used is A. What is A? Okay, question काय विचारलाय, what is A? Options are, या ठिकाणी पहा ऑप्शन्स काय आहे. ऑप्शन्स काय देतोय पहा, ऑप्शन A ZnHg oblique concentrated HCl, ऑप्शन B NH2 KOH in presence of
इथाइलिन ग्लाइकॉल, ऑप्शन सी बोथ ए एंड बी, ऑप्शन डी सोडियम इन प्रेजेंस ऑफ इथर. ओके व्हाट इज द करेक्ट आंसर, व्हाट इज द करेक्ट आंसर. ओके हियर इट इज द साइक्लोहेक्सेनॉन विच हैविंग द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके याचं कन्वर्जन आपण याच्यामध्ये केलं, रिएक्शन झाली का, काय झालंय सांगा रिएक्शन मध्ये, हा ग्रुप कोणता होता. ओके हा जो ग्रुप आहे तो कोणता ग्रुप आहे, सी डबल बॉन्ड ओ, इट गेट कन्वर्टेड इन टू सी एच टू. आणि हे कशानं होतं, क्लेमन्सन पण होतं आणि कशानं होतं, गोल्डकिशन पण होतं, बरोबर. म्हणजे ऑप्शन काय असला पाहिजे, हा ऑप्शन काय येणार मग, हा याच्यावरून काय कळलं तुम्हाला, क्लेमन्सन रिडक्शन, जडन एजी झिंक अमालगम इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एचसीएल. ओके इट इज क्लेमन्सन रिडक्शन, याच्यावरून काय कळतं. ओके उल्फिश्नर हा काय आहे, उल्फिश्नर हा काय आहे, क्लेमन्सन आहे. आणि इथं काय दिलंय, बोथ ए अँड बी, ऑप्शन काय असणार, बोथ ए अँड बी, म्हणजे सी ऑप्शन करेक्ट वाटतोय परंतु ना कळते काय म्हणतोय. तर या ठिकाणी याचं जे काय आन्सर आहे ते आहे बी. ओके नाव असं का झालं, आपण काय केलं होतं, आपण काय म्हणलं होतं, क्लेमन्सन रिडक्शन मध्ये पा हा अशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो आणि आपल्या पुस्तकात फक्त एक सेंटेन्स आहे, कळतंय का, द कंपाऊंड विच आर नॉट ऍसिड सेन्सिटिव्ह, ओनली दीज कंपाऊंड अंडरगोज द क्लेमन्सन रिडक्शन. एक्झॅक्ट याचं मिनिंग काय, त्याचं एखादं एक्झाम्पल पुस्तकात देणं गरजेचं होतं. आणि हा क्वेश्चन जेई मध्ये विचारला गेलेला आहे, नीट मध्ये विचारला गेलेला आहे, एम्स मध्ये विचारला गेलेला आहे, कळतंय, तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, कळतंय. आता याचा अर्थ काय होतो पा, सपोज वी कॅन यूज हिअर द झरण एच जी इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल. आणि या ठिकाणी डबल बॉन्ड इथं दिसतोय, इथं डबल बॉन्ड ऍज इट इज दिसतोय, कळतंय का. जर आपण हा कंपाऊंड वापरला आणि याच्यापासून जर हे तयार करायचं म्हटलं तर आपण हे वापरू शकत नाही. त्याचं रिझन असं आहे की इथं काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड एचसीएल आहे. आणि ते कॉन्सन्ट्रेटेड एचसीएल काय होतं, या डबल बॉन्ड बरोबर ऍडिशन रिएक्शन दाखवू शकतो, कळतंय काय म्हणतोय. त्याचबरोबर या ठिकाणी झडेन एचजी आणि एचसीएल, हे झडेन प्लस एचसीएल इट गिव्ज झडेन सीएल टू, इथं ट्वाइस घेतलं प्लस रिमोव्हल ऑफ एच टू गॅस, कळतंय काय म्हणतोय, या ठिकाणी एच टू रिमूव्ह होतो आणि हा एच टू परत पुन्हा बरोबर कंबाईन होऊ शकतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड बरोबर कंबाईन होऊ शकतो आणि या ठिकाणी इथं काय तयार होईल, अल्केन तयार होऊ शकतो, कळतंय. लक्षात आलं काय म्हणतोय, म्हणजे हे कंपाऊंड काय आहे, ऍसिड सेन्सिटिव्ह आहे. ओके दिस इज ऍसिड सेन्सिटिव्ह कंपाऊंड, कळतंय काय म्हणतोय. आणि त्यामुळं आपण काय करू शकत नाही, इथं क्लेमन्सन रिडक्शन वापरू शकत नाही. अजून एक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जातो बा, काय समजा हाच क्वेश्चन आहे आणि मी इथं फक्त काय करतोय बा, ओएच करतोय आणि आपण तयार केला हा. ओके ते तयार केलं, परत सेम क्वेश्चन सेम ऑप्शन आहेत, उत्तर काय असलं पाहिजे, तर याचंही उत्तर काय असणार आहे, बीच असणार आहे. रिझन काय सांगा, आपण लुकास रिएजन बघितलं आठवत आहे का तुम्हाला, अनहायड्रोजन सीएल टू अँड कॉन्सन्ट्रेटेड एचसीएल, इथं ऑलरेडी काय आहे, झडन सीएल टू च्या ऐवजी कोण आहे, इथं झिंक अमालगम आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड एचसीएल आहे. याचा अर्थ असा होतो की कार्बोनिल ग्रुप बरोबर रिएक्शन होणार का, 101% होणार आहे, पण अलॉंग विथ दिस कार्बोनिल ग्रुप हा ओएच इथून निघून जाणार, इथं काय तयार होईल बाळांनो, सीएल तयार होईल. पण तो सीएल तयार झालाय का, नाही झालेला. याचा अर्थ काय वापरणार तुम्ही, उल्फिश्नर रिडक्शन वापरणार, क्लेमन्सन रिडक्शन आपण वापरू शकत नाही. दिस इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द कंपाऊंड विच आर नॉट ऍसिड सेन्सिटिव्ह, ओनली दिस कंपाऊंड कॅन अंडरगोज द क्लेमन्सन रिडक्शन, कळतंय. तुम्हाला याच्यापेक्षा सोपं करून सांगतो, जर असं तुम्हाला कधी क्वेश्चन विचारला गेला की ज्यामध्ये काय झालंय, हे कन्वर्जन झालंय आणि जर रिएक्टंट मध्ये तुम्हाला मल्टिपल बॉन्ड दिला असेल, काय म्हणतोय बा, किंवा अल्कोहोल ग्रुप दिला असेल, कळतंय काय म्हणतोय, मल्टिपल बॉन्ड किंवा कोणता ग्रुप दिला असेल, अल्कोहोल ग्रुप दिला असेल आणि ते सगळे आहे असे जर इथं रिटेन केले असतील तर कधीही क्लेमन्सन रिडक्शन वापरायचं नाही. सपोज हे कंपाऊंड असेल इथं असू दिलं असत तर काय वापरणार होता, क्लेमन्सन, कळतंय काय म्हणतोय. पण जर हे ग्रुप ऍज इट इज तसं ठेवले, त्याच्यामध्ये कुठलाही रिएक्शन दाखवली नाही, तर मात्र आपण काय प्रेफर करायचं आहे, क्लेमन्सन रिडक्शन न करता उल्फिश्नर रिडक्शन प्रेफर करायचं. पॉइंट लक्षात आला, दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. रिएक्शन सोपे, रिएक्शन मध्ये काय फारसा दम नाही, कळतंय काय म्हणतोय. या रिएक्शन मध्ये महत्वाचं काय होतं, तर हा पार्ट महत्वाचा होता.
द कंपाउंड विच आर नॉट एसिड सेंसिटिव ओनली दीज कंपाउंड कैन इजीली अंडरगोज द क्लेमनसन रिडक्शन लक्षात मल्टीपल बॉन्ड डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड ओएच ग्रुप कहते हैं बरबर जो रिएक्शन दाखिल न तर मात्र तुम्हाला काय करायचंय उल्फकिस्नर रिडक्शनचा वापर करायचा आहे क्लेमनसन रिडक्शनचा वापर करायचा नाही क्लियर आहे एनी डाउट ओके आता एक्झॅक्ट रिएक्शन काय होते बघा तुम्हाला हे सांगितलेलं आहे आता क्लेमनसन रिडक्शनचं एक्सप्लेनेशन कसं द्यायचं हे बघूया आपण ओके व्हेन अल्डिहाइड ऑर केटोन विच आर नॉट एसिड सेंसिटिव्ह काय म्हणतोय पहा तुम्हाला नंतर लिहायचंय मी तुम्हाला नोट्स मध्ये देईन when aldehyde and ketone which are not acid sensitive when warmed with or when heated with zinc amalgam in presence of concentrated HCl it gives corresponding alkane full stop this reaction is called as Clemmensen reduction reaction in this reaction C double bond O get converted into CH2. Some कहते क्या होते हैं? In this reaction, C double bond O get converted into CH2. अतः exact conversion कैसे होता है? यही बोलेगा अपन. Okay, we can write here the R C double bond O H oblique R. ऐसा होता क्या है? What is the meaning of H oblique R? Either it is aldehyde or it is कहते क्या होते हैं? It reacts with the ZnHg in presence of concentrated HCl थोडस हिटिंग केलं आता आपल्याला माहितीये की तिथलं काय करायचंय आपल्याला ऑक्सिजन काढायचा आहे ऑक्सिजनची बॅलन्स किती असते ऑक्सिजन जाताना किती बॉन्ड घेऊन जाणार दोन बॉन्ड घेऊन जाणार म्हणजे याची बॅलन्स कितीने कमी झाली दोन ने कमी झाली म्हणजे दोन काय ऍड केले पाहिजे ओके कन्वर्जन कशात होतंय सी डबल बॉन्ड ओ गेट कन्वर्टेड टू CH2 म्हणजे सी तर दोन्ही कॉमन राहिला ना तर काय म्हणतोय सी डबल बॉन्ड ओ कन्वर्ट केला त्याला CH2 हा तर कॉमन आहे म्हणजे काय रिप्लेस केला एक ऑक्सिजन आणि एक ऑक्सिजन गेला म्हणून आले काय दोन हायड्रोजन काय येतं कारण ऑक्सिजनची बॅलन्स ही दोन आहे जाताना तो दोन बॉन्ड घेऊन जाणार त्यामुळे दोन हायड्रोजन आपल्याला आणावे लागते आता ऑक्सिजन फक्त असंच भटकंतीत राहणार आहे का कळतंय का असंच फक्त राहील का रिएक्शन मिक्सचर मध्ये नाही तर ऑक्सिजन बरोबर कोणतं रिएक्ट झालं पाहिजे मग ऑक्सिजन बरोबर कोण रिएक्ट होणार तर अजून दोन हायड्रोजन म्हणजे इथं आपल्याला काय वापरावं लागतं टोटल चार काय वापरावं लागतं टोटल चार हायड्रोजन आणि हे हायड्रोजन कुठून मिळतात यांच्यात कळतंय का झिंक आणि एचसीएलची रिएक्शन झाली ZnCl2 तयार होतील अजून जास्त मॉलिक्युल घेतले आपल्याला हायड्रोजन त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि ते हायड्रोजन याच्या बरोबर कंबाईन होतात दोन हायड्रोजन अटॅच करण्यासाठी दोन हायड्रोजन ऑक्सिजनला घेऊन जाण्यासाठी कळतंय काय म्हणतोय म्हणजे तयार काय होणार या ठिकाणी आर सी एच ओके CH2H/R बरोबर का लक्षात आलं काय म्हणतोय म्हणजे हे तयार झालं सी डबल बॉन्ड ओ चं कन्वर्जन CH2 मध्ये केलं प्लस रिमोल ऑफ क्लिअर एनी डाऊट याच्यामध्ये काय डाऊट आहे का मी डायरेक्ट क्वेश्चन विचारतो डायरेक्ट क्वेश्चन सांगायचं मला कळतंय काय म्हणतोय हा मला तयार काय कर ठीक आहे एसिटोन घेतला काय तयार झालं एसिटोन घेतला काय तयार होणार एसिटोन म्हणजे काय प्रोपेन 2N तयार काय होणार प्रोपेन ओके ब्युटेन 2N पेंटेन 2N पेंटेन 3ON पेंटेन पेंटेनल पेंटेनस कळतंय काय म्हणतोय सायक्लोहेक्सॅनॉन सायक्लोहेक्सेन सायक्लोपेंटेनॉन सायक्लो ओके सायक्लोपेंटेन कार्बाल्डेट सायक्लोपेंटेन कार्बाल्डेट व्हॉट इज मीन ऑफ कार्बाल्डेट सायक्लोपेंटेन ला अल्डेहाइड ग्रुप जॉईन असला हा सायक्लोपेंटेनस कोणता ग्रुप मिळणार मला CH3 नाव काय असणार मिथाईल सायक्लोपेंटेन वन मिथाईल सायक्लोपेंटेन कळतंय काय म्हणतोय लक्षात येत आहे ना सपोज मी असं म्हणलं की ऍसिटोफिनॉन घेतलाय ऍसिटोफिनॉन दॅट मीन्स बेन्झिन सी डबल बॉन्ड ओ CH3 काय झालं बेन्झिन सी डबल बॉन्ड ओ CH3 सी डबल बॉन्ड ओ गेट कन्वर्टेड इन टू CH2 बेन्झिन CH2 CH3 म्हणजे काय तयार झालं इथाइल बेन्झिन कळतंय का इथाइल बेन्झिन सपोज बेन्झाल्डेड येत बेन्झाल्डेड येत करेक्ट सांगताय तुली मिथाइल बेन्झिन तयार होणार काय तयार होणार मिथाइल बेन्झिन तयार होणार कळतंय काय म्हणतोय बघ थ्री मिथाइल ब्युटॅनॉल येत थ्री मिथाइल ब्युटॅनॉल व्हिज्युअलाइज करा थ्री मिथाइल ब्युटॅनॉल येत
either it is 3 methyl butane or 2 methyl butane. It is 2 methyl butane. Kalte ka numbering change honar lakshat gya. 3 methyl butane manje kay C double bond OH CH2 CH kay CH3 ani CH3 ani ita C double bond o CH3 cha kay sorry C double bond OH cha conversion kasa zala CH3 madhe numbering kutun alai kutun alai manje kay honar CH3 CH CH3 CH2 CH3 now kay honar 2 methyl butane. कलते काय म्हणतोय सपोज मी असं म्हटलं टू थ्री डाय मिथाइल पेंटॅनल टू थ्री डाय मिथाइल पेंटॅनल विज्युअलाइज झालं पाहिजे डायरेक्ट ओके करेक्ट सांगता टू थ्री डाय मिथाइल पेंटॅनल आता नंबरिंग मध्ये चेंज झाला का नाही झाला कलते काय म्हणतोय पॉइंट क्लिअर आहे मोरल ऑफ स्टोरी इज इन बोथ द रिएक्शन वुल्फकिस्नर मध्ये पण आणि क्लेमन्स पण जर एखादा डबल बॉन्ड किंवा अल्कोहोल ग्रुप रिएक्टर मध्ये असेल आणि तो जर आपल्याला अनरिएक्टिव्ह ठेवायचा असेल तर कोणती रिएक्शन प्रेफर करणार क्लेमन्सन का वुल्फकिस्नर वुल्फकिस्नर प्रेफर करायचे ओके व्हॉट इज द वुल्फकिस्नर रिएक्शन या ठिकाणी वुल्फकिस्नर रिएक्शन कशी आहे ते आता आपण बघूया स्टेटमेंट कसं करायचं हे आपल्याला फक्त आलं पाहिजे किंवा ते लिहिता आलं पाहिजे बोर्डला जर एक्सप्लेनेशन नाही लिहिलं मार्क जाता वेन अल्डिहाइड or ketone when aldehyde or ketone reacts with hydrazine in slightly acidic medium it gives okay hydrazone it gives hydrazone which on further reacts with KOH in presence of ethylene glycol gives alkene. This reaction is called as the Wulff-Kistner reduction. कळतंय काय म्हणतोय फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी काय घेतलं सायक्लोहेक्झेन कार्बाल्डेट घेतला सायक्लोहेक्झेन कार्बाल्डेट ओके मी असं याला म्हणू शकतो का सायक्लोहेक्झॅनल नाही याला म्हणू शकतो का सायक्लोहेप्टॅनल नाही कळतंय का सायक्लोहेक्झॅनल म्हटलं टोटल कार्बन 7 आहे सायक्लोहेप्टॅनल म्हटलं सायक्लिक मध्ये कार्बन किती आहे 6 त्यामुळे मी असं नाव त्याला म्हणू शकत नाही नॉमेनक्लेचर मध्ये दिले पहिल्या नोट्स मध्ये ते सगळं दिलंय मी ओके याचं नाव काय असणार आहे सायक्लोहेक्झेन कार्बाल्डेट सांगा काय रिएक्शन होईल ओके इट रिएक्ट विथ द फर्स्ट ऑफ ऑल कोणा बरोबर हायड्रेजन ओके NH2 इन प्रेझेन्स ऑफ H प्लस इट गिव्ह ओके सायक्लोहेक्झेन ऍज इट इज C डबल बॉन्ड H ऍज इट इज N NH2 दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ हायड्राझोन ओके आणि हायड्राझोनचं फॉर्मेशन झाल्यानंतर इथं आपण काय वापरलं KOH इन प्रेझेन्स ऑफ इथायलिन ग्लायकॉल इट गिव्ह ओके याचा विचार करायचा नाही विचार याचा करायचा आणि डायरेक्ट आपण काय लिहिणार आहे पा सायक्लोहेक्झेन C डबल बॉन्ड O गेट कन्वर्टेड टू CH2 अँड हियर इट इज H दॅट मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ काय म्हणतोय द नेम ऑफ द स्ट्रक्चर इज मिथाइल सायक्लोहेक्झेन वन मिथाइल सायक्लोहेक्झेन ऑर सिम्पली मिथाइल सायक्लोहेक्झेन ओके दिस इज ऑल अबाउट द क्लेमन्सन रिडक्शन अँड वुल्फकिस्नर रिडक्शन एनी डाऊट रिगार्डिंग विथ द क्लेमन्सन रिडक्शन अँड वुल्फकिस्नर रिडक्शन ओके सी हियर नेक्स्ट रिएक्शन इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट रिएक्शन अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन ओके रिएक्शन आहे म्हणून त्याला रिएक्शन म्हणलं नाव व्हाय इट इज कॉल्ड एज कंडेन्सेशन ऍडिशन रिएक्शन आणि कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये फरक आहे स्लाइट फरक आहे पा इन केस ऑफ ऍडिशन रिएक्शन आपण काय करतो दोन मॉलिक्युल एकत्र आणतो एकच प्रोडक्ट मॉलिक्युल तयार होतो ऍडिशन रिएक्शन झाली कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये पण काय करायचं असतं आपल्याला दोन मॉलिक्युल एकत्र येतात बट अ स्मॉल मॉलिक्युल लाईक वॉटर ऑर अल्कोहोल इज इलिमिनेटेड कळतंय काय म्हणतोय द रिएक्शन इन विच टू मॉलिक्युल्स कंबाइन्स विथ इच अदर विथ द इलिमिनेशन ऑफ अ स्मॉल मॉलिक्युल लाईक वॉटर ऑर अल्कोहोल दीज रिएक्शन आर कन्सिडर्ड एज द कंडेन्सेशन रिएक्शन त्यांना काय म्हणतो आपण कंडेन्सेशन रिएक्शन असं म्हणतो कळतंय काय म्हणतोय आता या ठिकाणी वेगवेगळ्या कंडेन्सेशन रिएक्शन आहेत अल्डोल कंडेन्सेशन कॅनेलरोस कंडेन्सेशन नॉवेंजल कंडेन्सेशन परकिन कंडेन्सेशन डिकमन कंडेन्सेशन स्मिथ कंडेन्सेशन ओके लॉट्स ऑफ कंडेन्सेशन रिएक्शन आर देअर बट इन आवर सिलेबस देर आर टोटल टू कंडेन्सेशन रिएक्शन वन इज द अल्डोल कंडेन्सेशन अनदर वन इज द कॅनेलरोस कंडेन्सेशन रिएक्शन अलॉंग विथ आपल्याला परकिन कंडेन्सेशन पण घ्यायचं आहे कारण त्याच्यावरती क्वेश्चन
कधीतरी विचारला गेलेला आहे, कळतंय का? ते कधीतरी आपल्यासाठी असू नये म्हणून आपल्याला तो घ्यायचा, कळतंय? काय म्हणतोय? सर्व बाजून आपल्याला परफेक्ट करून परीक्षेला सामोरं जायचं आहे. क्लिअर आहे? ओके. अल्डोल कंडेन्सेशन, कॅनेदरोस कंडेन्सेशन आणि पर्किन कंडेन्सेशन आपल्याला पाहायचंय. पर्किन कंडेन्सेशन मी नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. आज आपण काय बघणार आहोत? अल्डोल कंडेन्सेशन आणि त्याचबरोबर काय बघायचंय? कॅनेदरोस कंडेन्सेशन रिएक्शन. ओके. नाव कॅनेदरोस कंडेन्सेशन रिएक्शन. सी हियर अल्डोल, इट इज अ सिंपली नेम ऑफ द कंपाउंड, बट कॅनेदरोस इट इज अ नेम ऑफ द सायंटिस्ट. कळतंय? काय म्हणतोय? अल्डोल सायंटिस्टचं नाव नाही, पण कॅनेदरोस सायंटिस्टचं नाव आहे. फरक स्पष्ट करा, मध्ये लिहायचं नाही अल्डोल. कळतंय? काय म्हणतोय? अल्डोल जे आहे ते कंपाऊंडचं नाव आहे, कॅनेदरोस जे आहे ते काय आहे? ओके, सायंटिस्टचं नाव आहे. कॅनेदरोस नावाच्या सायंटिस्टनं ती रिएक्शन सांगितली. ती रिएक्शन मात्र ज्यानं सांगितली त्यानं सांगितली, आपल्याला फक्त बघायची. कळतंय? काय म्हणतोय? ओके. आता पहा, जसं आपण क्लेमन्स आणि उल्फकिस्नर एकत्र बघितलं, तसंच आपल्याला अल्डोल आणि कॅनेदरोस एकत्र रिएक्शन बघायची आहे. आता याच्यामध्ये महत्वाचे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी पॉईंट सांगतोय. फर्स्ट ऑफ ऑल, अ व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉईंट, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज कॅनेदरोस कंडेन्सेशन रिएक्शन. हे ओळखण्यासाठी तुम्हाला पहिला मुद्दा सांगतोय. Aldol condensation reaction takes place in that aldehyde and ketones which have alpha hydrogen atom. A necessary condition, very important. काय असलं पाहिजे? अल्फा हायड्रोजन ऍटम असलेच पाहिजे, तर आणि तरच काय होणार? अल्डोल कंडेन्सेशन होणार. ओके. तेच कॅनेदरोस मध्ये. ओके. द कंपाऊंड विच डज नॉट हॅव अल्फा हायड्रोजन ऍटम. काय म्हणतोय? एकामध्ये काय पाहिजेत आपल्याला? अल्फा हायड्रोजन ऍटम पाहिजेत. एकामध्ये काय नको आहे? अल्फा हायड्रोजन ऍटम नको आहे. क्लिअर? सेकंड पॉइंट, याच्यामध्ये वापरताना आपण काय वापरतो? डायल्यूट एनओएच ऑर केओएच ऑर एनए टू सीओ थ्री ऑर के टू सीओ थ्री. ओके. वीक बेसेस वापरतो आपण. काय वापरतो? वीक बेसेस वापरतो. एनएओएच और केओएच और एनए टू सीओ थ्री और के टू सीओ थ्री वीक बेसेस वापरतो. बट इन अ केस ऑफ कॅनेदरोस कंडेन्सेशन रिएक्शन विथ. ओके. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का सांगा? आपण काय बघितलं? अल्डोल कंडेन्सेशन मध्ये काय रिक्वायर आहे? अल्फा हायड्रोजन पाहिजेच. कॅनेदरोस मध्ये काय नको आहे आपल्याला? अल्फा हायड्रोजन ऍटम नको आहे. ओके. दुसरा मुद्दा काय बघितला? आपण जो रिएजंट वापरणार आहे तो कोण वापरणार आहे? बेस. इकडेही बेस वापरणार आहे, इकडेही बेस वापरणार आहे. इकडे काय करतोय? डायल्यूट बेस. इकडे काय करतोय? कॉन्सन्ट्रेटेड 50% घेतलेला आहे. कळतंय का काय म्हणतोय? लक्षात येतंय ना काय म्हणतोय? ओके. दारू गिट्टी 30 ml त्यात एवढं पाणी टाकलं, डायल्यूट झाली, दारू यात चढत नाही. कळतंय का? हा. दारू गिट्टी 30 ml आणि पाणी घेतलं 5 ml लगेच चढणार आहे. कळतंय? काय म्हणतोय? पॉइंट समजून घ्या काय म्हणतोय. हा. असं काय आपल्याला करायचं नाही. ओके. डायल्यूट जी कंडिशन आहे ती कुठे वापरणार? अल्डोलला. आणि इकडे कोणती कंडिशन वापरणार? आणि कोणती? कॉन्सन्ट्रेटेड कंडिशन वापरणार 50%. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. तुम्हाला फक्त अल्डेड देतात आणि आरोवरती ओएच मायनस देतात. अरे, अल्डेड दिलाय, ओएच मायनस दिलाय, कुठली रिएक्शन आहे कुणासोबत? आपल्याला कळलं पाहिजे ती अल्डोल कंडेन्सेशन असेल किंवा काय असेल, कॅनेदरोस कंडेन्सेशन असेल. बाकीचं सगळं देत नाही. स्टेटमेंट तुम्हाला सगळं देत नाही परीक्षेमध्ये, मग तुम्ही काय करणार आहे? स्टेटमेंट सगळं दिल्यावर त्याच काम फक्त करायचंय. कळतंय? काय म्हणतोय? तुम्हाला डायरेक्ट काय देतात? अल्डिहाइड किंवा एखादा कंपाऊंड देतात, आरोवरती ओएच मायनस देतात किंवा फक्त बेस लिहितात. काय म्हणतोय बा? फक्त बेस लिहितात. त्याच्यावरून आपल्याला कळलं पाहिजे आयदर इट इज अल्डोल कंडेन्सेशन ऑर इट इज. ओके. या दोघांमध्ये डिफरन्शिएट कसं करणार? कसं कळणार तुम्हाला की हे अल्डोलच आहे किंवा हे कॅनेदरोस आहे? त्यामध्ये काय बघायचं आपल्याला? अल्फा हायड्रोजन आहे का बघायचं? अल्फा हायड्रोजन नाही कुठं बघायचं आहे? ज्याच्याकडे नाही तो काय करणार? कॅनेदरोस देणार. ज्याच्याकडे आहे तो काय देणार? आता सगळ्यात महत्वाचं, अल्फा हायड्रोजन म्हणजे काय हे समजून घेऊया. मगापासून म्हणतोय अल्फा हायड्रोजन पाहिजे, अल्फा हायड्रोजन नको आहे, पण नक्की अल्फा हायड्रोजन म्हणजे काय हे समजून घेऊया. तर आपल्याला माहिती आहे. ओके. द कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच्ड विथ, कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच्ड
कुणाला अगर पॉवर सरांना कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच्ड टू द फंक्शनल ग्रुप इज कन्सिडर्ड एज और इज कॉल्ड एज अल्फा कार्बन एंड द हाइड्रोजन विच आर प्रेजेंट ऑन दैट अल्फा कार्बन त्यांना काय म्हणतो आपण अल्फा हाइड्रोजन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी स्ट्रक्चर काढतो इथेनॉलचं. नका व्हाट इज द स्ट्रक्चर ऑफ इथेनॉल? CH3 सी डबल बॉन्ड ओ एच. ओके फंक्शनल ग्रुप कोण आहे? सी डबल बॉन्ड ओ एच. या कार्बनला या फंक्शनल ग्रुपला कोण अटॅच आहे? हा कार्बन. ओके दिस कार्बन इज अल्फा आणि याच्याकडे किती हायड्रोजन आहे? तीन. त्या तिन्ही हायड्रोजनला काय म्हणणार? अल्फा हायड्रोजन म्हणणार. मग सांगा हा इथेनॉल कोणती रिएक्शन देईल? अल्डोल का काय नाही दररोज अल्डोल कोणती रिएक्शन दाखवणार? ओके फॉर एक्झाम्पल मी घेतलं फॉर्मॅल्डिहाइड. ओके कोण घेतला? फॉर्मॅल्डिहाइड. ओके आयदर देअर इज अल्फा कार्बन येस ऑर नो? अल्फा कार्बनच नाही, अल्फा हायड्रोजनचा प्रश्न येणार आहे का? हा हायड्रोजन आहे परंतु डायरेक्ट कशाला अटॅच आहे? फंक्शनल ग्रुपला. आपल्याला काय पाहिजे? कार्बन जो कशाला अटॅच असेल? फंक्शनल ग्रुपला. कळतंय काय म्हणतोय? आणि त्या कार्बनला जर हायड्रोजन अटॅच असतील तर त्यांना काय म्हणणार? अल्फा हायड्रोजन म्हणणार आहे. क्लिअर आहे? एनी डाऊट? म्हणजे या ठिकाणी अल्फा हायड्रोजन आहे का? नो अल्फा हायड्रोजन. ही रिएक्शन कोणती देणार? ओके सपोज वी कॅन राईट हिअर बेन्झाल्डिहाइड. काय लिहिले तुम्ही? बेन्झाल्डिहाइड लिहिलं. हा सी डबल बॉन्ड ओ एच. ओके कोणती रिएक्शन दिल तो? बेन्झाल्डिहाइड गिव्ह आयदर अल्डोल कंडेन्सेशन और कॅनेदरोज कंडेन्सेशन रिएक्शन. कॅनेदरोज अल्डोल दोन मत नको आहेत, एकच मत पाहिजे. करेक्ट, व्हेरी गुड. कोणती रिएक्शन देणार? कॅनेदरोज कंडेन्सेशन. कारण का इथं अल्फा कार्बन आहे का? 100% आहे. ओके पण त्या अल्फा कार्बनला हायड्रोजन आहे का? नाही. कळतंय काय म्हणतोय? अगेन या ठिकाणी हा कोणती रिएक्शन देणार? कॅनेदरोज. सपोज त्या ठिकाणी आपण घेतला क्लोरल. ओके क्लोरल म्हणजे कोण आहे? 2-2-2 ट्राय क्लोरो इथेनॉल. ओके व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लोरल? 2-2-2 ट्राय क्लोरो इथेनॉल. कुठं वापरलंय? हा क्लोरल वापरलंय आपण. कुठं वापरलं? इन केस ऑफ DDT प्रिपरेशन. व्हेरी गुड. इन केस ऑफ DDT प्रिपरेशन. कळतंय का? हा काय घेतलं होतं? क्लोरोबेन्झिन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. फेब्रुवारी मध्ये घेतलाय सर, आता विचारताय म्हणून काल ते इन झालंय. ओके सांगा चला. हा क्लोरल व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ क्लोरल? 2-2-2 ट्राय क्लोरो इथेनॉल. म्हणजेच काय? CCl सी डबल बॉन्ड ओ एच. सांगा कोणती रिएक्शन मिळणार? आयदर अल्डोल और कॅनेदरोल. या ठिकाणी परत कोण आहे? अल्फा कार्बन आहे. बट देर इज नो अल्फा हायड्रोजन. देअरफोर दिस क्लोरल अंडरगोज द कॅनेदरोज कंडेन्सेशन. क्लिअर? एनी डाउट? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? ओके नाउ वी विल सी वन बाय वन अँड स्टेप बाय स्टेप बोथ दिस रिएक्शन. फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. एक्झॅक्ट काय होतं, कशा पद्धतीचा स्ट्रक्चर तयार होतं आणि कशा पद्धतीनं रिएक्शन करायची आहे याचं मेकॅनिझम आहे. मोडला मेकॅनिझम आहे. ही रिएक्शन अतिशय महत्वाची आहे. ओके पा, बिफोर वी स्टार्ट द अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन व्हॉट इज द मिनिंग ऑफ अल्डोल हे पहिल्यांदा समजून घेऊया. ओके अल्डोल म्हणजे काय पा? सपोज वी कट दिस वर्ड लाईक अल्ड अँड कोल. काय मिळणार? ओके हा कोण आहे? अल्डिहाइड. ओके हा कोण आहे? प्लस कोल म्हणजे कोल म्हणजे आपल्या प्रोडक्ट मध्ये कोण असणार आहे बाळानो? प्रोडक्ट जो तयार होणार आहे त्याच्यामध्ये कोण असणार आहे? अल्डिहाइड आणि अल्कोल. ते जर केटोल म्हणलं तर केटोन आणि अल्कोहोल. ओके आणि हे जे काय अल्कोहोल आहेत यांची पोझिशन जी असते ती बीटा पोझिशन असते. विसरायचं नाही, बीटा पोझिशन. दॅट मीन्स बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड कॉल्ड एज अल्डोल अँड बीटा हायड्रॉक्सी केटोन कॉल्ड एज केटोल. कळतंय काय म्हणतोय? बीटा पोझिशन आपण बरोबर आहे का नाही हे जर ओळखायचं असेल रिएक्शन झाल्यानंतर तर अल्डिहाइड आणि ओएच यांच्यामध्ये किती कार्बनचा फरक आहे हे बघायचं आहे. किती कार्बनचा फरक असेल? एकाच कार्बनचा फरक असेल. कारण अल्डिहाइड नंतर अल्फा नंतर कोण येणार आहे? बीटा कार्बन. आणि त्या बीटा कार्बनला कोण पाहिजे? ओएच पाहिजे. कळतंय काय म्हणतोय? एनी डाऊट? ओके आता एक सेंटेन्स मी म्हणतोय व्यवस्थितपणे ऐकायचं आहे. बिफोर दॅट व्हॉट इज द
मीनिंग ऑफ दिस ग्रुप कार्बोनिक ओके व्हाट इज द मीनिंग ऑफ दिस ग्रुप काय नाव याचं करेक्ट सांगताय काय नाव याचं कार्बोनिल ग्रुप नाउ दिस कार्बन इज कॉल्ड एज करेक्ट सांगताय रे बरोबर आहे कार्बोनिल कार्बन दिस ऑक्सिजन इज कॉल्ड एज कार्बोनिल ऑक्सिजन ओके हे आपल्याला फिट माहिती पाहिजे सी डबल बॉन्ड ओ म्हणजे कोणता ग्रुप कार्बोनिल ग्रुप बरोबर कार्बो सी डबल बॉन्ड ओ मधला सी म्हणजे कोण कार्बोनिल कार्बन आणि सी डबल बॉन्ड ओ मधला ओ म्हणजे कोण कार्बोनिल ऑक्सिजन इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का ओके आता मी स्टेटमेंट काय करतोय आता मी जे वाक्य सांगतोय ते व्यवस्थितपणे ऐकायचंय शांत रोख्यानं ऐकायचंय मी दोन तीन वेळा ते वाक्य सांगतोय आणि त्या पद्धतीने आपल्याला रिएक्शन करायचंय ही ट्रिक आहे डायरेक्ट अल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट लिहिण्याची काय सांगतोय पहा अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन टेक्स प्लेस इन अ सच अ वे दॅट अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन टेक्स प्लेस इन अ सच अ वे दॅट अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन अशा पद्धतीनं होते ओके वन सॉरी अल्फा कार्बन ऍटम काय म्हणतोय मी अल्फा कार्बन ऍटम ऑफ वन मॉलिक्यूल इज अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन ऑफ अनादर मॉलिक्यूल बाय द मायग्रेशन ऑफ अल्फा हायड्रोजन ऍटम ऑफ वन मॉलिक्यूल टू द कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ अनादर मॉलिक्यूल परत एकदा सांगतोय अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन टेक्स प्लेस इन अ सच अ वे दॅट अल्फा कार्बन ऑफ वन मॉलिक्यूल गेट अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन ऑफ अनादर मॉलिक्यूल हे सांगत असताना असिटाल्डेट मॉलिक्यूल दोन व्हिज्युअलाइज करा तुमच्या डोळ्याच्या समोर इथे इथेनॉल आहे इथे इथेनॉल आहे आणि तुम्ही फिरवताय कळतंय का व्हिज्युअलाइज करा डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं पाहिजे परत सांगतोय पहा अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन टेक्स प्लेस इन अ सच अ वे दॅट अल्फा कार्बन ऑफ वन मॉलिक्यूल गेट अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन ऑफ अनादर मॉलिक्यूल बाय द मायग्रेशन ऑफ अल्फा हायड्रोजन ऍटम ऑफ वन मॉलिक्यूल टू द कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ अनादर मॉलिक्यूल दिस इज कॉल्ड एज अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन आता जे सांगितलं ते इन शॉर्ट आपण या ठिकाणी लिहून घेतोय पहा कसं लिहून घेतोय पहा अल्फा कार्बन जो आहे तो आपल्याला कुठे द्यायचा आहे सांगा ओके अल्फा कार्बन इज अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन अँड अल्फा हायड्रोजन इज अटॅच्ड टू द कार्बोनिल ऑक्सिजन एवढं लक्षात ठेवाय संपला अल्डोल कळतंय काय म्हणतोय हे ज्याला आलं त्याला अल्डोल रिएक्शन मध्ये कधीही प्रॉब्लेम येत नाही कुठलाही प्रॉब्लेम येत नाही कशी रिएक्शन विचारू दे कुठलाही रिएक्टंट देऊ तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आता व्यवस्थितपणे काय करतोय पहा माझ्याकडे दोन मॉलिक्युल्स आहेत ओके हियर इट इज द सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच प्लस सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच ओके इथे मी काय वापरतोय पहा ओएच मायनस वापरला बेस वापरला थोडस रिव्हर्सिबल रिएक्शन पुस्तकात दिले पहिली स्टेप स्लो आहे परंतु नंतर आपल्याला रिएक्शन फास्ट झाली पाहिजे ठीक आहे पुस्तकात रिव्हर्सिबल साइन आहे सगळीकडे रिव्हर्सिबल साइन तुम्ही द्यायचं आहे अल्फा कार्बन कार्बोनिल कार्बन अल्फा हायड्रोजन कार्बोनिल ऑक्सिजन ओके आता बघा काय सांगितलं आपण अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन टेक्स प्लेस इन अ सच अ वे दॅट अल्फा कार्बन ऍटम ऑफ वन मॉलिक्यूल अल्फा कार्बन ऍटम ऑफ वन मॉलिक्यूल गेट अटॅच्ड टू द कार्बोनिल कार्बन ऍटम ऑफ अनादर मॉलिक्यूल बाय द मायग्रेशन ऑफ अल्फा हायड्रोजन ऍटम ऑफ वन मॉलिक्यूल टू द कार्बोनिल ऑक्सिजन ऑफ अनादर मॉलिक्यूल ओके आता लिहिताना कसा प्रॉब्लेम यायचा पहा दोन वेळा आपण लिहिलंय हा जो ग्रुप आहे दुसरा पुढचा जो ग्रुप आहे तो ऍज इट इज लिहून घेतला मी काय करतोय पहा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच ओके इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का ऍज इट इज लिहून घेतला आता काय करायचंय मला या कार्बोनिल कार्बनला कोणता ग्रुप अटॅच करायचा आहे अल्फा कार्बन म्हणजे मी तर अटॅच काय करतोय पहा सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच ओके पण हे असंच होतंय का तर असंच झालं असतं व्हॅलन्सी बघा याची किती झाली पाच याची पण किती झाली पाच ओके बरोबर आहे का नाही हे कसं होतं बाय द मायग्रेशन मायग्रेशन करायचंय कुणाचं अल्फा हायड्रोजनचं म्हणजे अल्फा हायड्रोजन कुठं येतं बरोबर का इथला एक अल्फा हायड्रोजन गेला राहिले किती दोन बरोबर कुठे अटॅच होतोय कार्बोनिल ऑक्सिजन ऑक्सिजनला अटॅच झाला दिस इज अवर काय म्हणतोय हा प्रॉब्लेम काय उघड आहे का पॉइंट लक्षात आला
सिंपल आहे, फक्त व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. प्रॅक्टिस आपलं होऊन जातं. पा बरोबर आहे का चुकीचं आहे, अल्डिहाइड येत आहे, अल्कोहोल येत आहे आणि त्याच्यामध्ये एकच कारण काय होतंय, आपण लिहिलेला प्रोडक्ट करेक्ट. याच्या पुढेच जर तुम्ही अल्डोलला हिट केलं, ओके, जर तुम्ही याला हिट केलं तर अल्वेज काय म्हणतो पा, अल्वेज या ठिकाणी आपल्याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन मिळतात. आता अल्फा बीटा काय म्हणतो सांगा मी, या ठिकाणी ओएच इथून जाणार, एच इथून जाईल, एच इथून जाऊ शकतो, बरोबर, इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो. पण जर डबल बॉन्ड इथं तयार झाला तर पा, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड काय झालं त्या ठिकाणी, रेझोनन्स झालं आणि स्टॅबिलिटी काय होते, वाढते. त्यामुळे लक्षात ठेवा, अल्डोल किंवा केटोल याचं ज्यावेळी आपण हिटिंग करतो, म्हणजे बीटा हायड्रोक्सी अल्डिहाइड किंवा बीटा हायड्रोक्सी केटोनचं ज्यावेळी मी हिटिंग करतो तेव्हा मला अल्वेज काय मिळतं, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड और अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड केटोन. क्लिअर? म्हणजे जर याचं हिटिंग केलं तर मला काय मिळेल सांगा, प्रोडक्ट ओएच इथून जाणार, एच इथून जाणार, वी कॅन गेट हियर सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच सी डबल बॉन्ड ओ एच, दिस इज कॉल्ड एज द अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. क्लिअर? तयार झाला जर आपण म्हणतो प्रोटोनाल्डिहाइड, प्रोटोनाल्डिहाइड. ओके, कसं झालं रिएक्शन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का कोणाला सांगा. आता मला पुढची रिएक्शन तुम्ही सांगायची. ओके, पुढची रिएक्शन मी करतोय प्रोपॅनॉल बरोबर. सांगा सगळं तुम्ही सांगायचं, स्टार्ट विथ हियर हा सी एच थ्री सगळ्यांनी बोलायचंय बरं का. आता जर बोललात तर परत याचा जास्त अभ्यास करावा लागणार नाही. आता जर आपला इगो हर्ट होत असेल, मी का बोलू, मी बोलणार नाही, मला सगळे येते, मी दाखवणार नाही माझा अभ्यास किती आहे, तर याचा काय उपयोग होणार नाही. कळतंय का? सांगा जरा. हा सी एच सी ओके काय वापरणार, ओएच मायनस बेस वापरणार. पुढे आता ठीक आहे, आपण थोडं चेंज करू शकतो का. आपल्याला माहिती आहे सी डबल बॉन्ड होत कन्वर्जन कशात होणार आहे, ओएच मध्ये, तर डायरेक्ट लिहू शकतो ना आपण. इथं मी काय लिहिलं सांगा, हा ओएच आय एच इथं लिहिला. ओके, आता इथं एच कोणता आलाय, इथला काय, इथला सी एच टू मधला का सी एच थ्री मधला, सी एच टू मधला, कारण अल्फा कोण आहे, सी एच टू आहे, सी एच थ्री अल्फा नाही, हा बीट आहे, इथूनच हायड्रोजन काढायचा. ठीक आहे, इथूनच हायड्रोजन का जातो परत, अल्फाचाच का बीटाचा का, हायड्रोजन इथं पण आहेत ना, मग अल्फाचाच का काढणार. ओके, कोण सांगेल अल्फाचाच हायड्रोजन का काढणार. ओके, अटॅक कुणाचा करतोय, बेसचा. बेससाठी मला कोण पाहिजे, ऍसिड पाहिजे. ऍसिड पाहिजे म्हणजे हायड्रोजनमध्ये चार्ज कुठला पाहिजे, प्लस, बरोबर. प्लस मला इथून जास्त मिळेल का, इथून जास्त मिळेल, दिस कार्बोनिल ग्रुप इट इज हायली, ओके, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग टेंडन्सी, इट शोज हायली इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग टेंडन्सी. त्यामुळे हा ग्रुप काय करणार, ऑक्सिजन या कार्बनची इलेक्ट्रॉन ओढणार, हा कार्बन या कार्बनची इलेक्ट्रॉन ओढणार, त्यामुळे हा कार्बन हायड्रोजनची इलेक्ट्रॉन ओढणार, तो हायड्रोजन इझिली कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर जाणार, प्लस, कळतंय का, तो इझिली प्लस मधून बाहेर जातो, म्हणून अल्फाचाच काढायचा, बीटाचा काढायचा नाही. क्लिअर? प्रत्येक गोष्टीला काहीतरी रिझन आहे, उगीच आपलं मी सांगतोय म्हणून ते करायला नाही, थापॉलॉजी काय चालत नाही सांगा. सी एच थ्री सी एच टू सी, ओके, ओ एच एच, हा सांगा इथं कोण राहिला, इथला काय गेलाय, सी एच गेला, राहिलं काय, सी एच सी एच. आता पुढे सी एच थ्री लिहू शकतो का, नाही, ब्रांचिंग ला दाखव, हा सी एच थ्री ब्रांचिंग ला दाखव, इथं कोण आहे, सी डबल बॉन्ड ओ एच. काय म्हणतोय आपण, बरोबर आहे का चुकीचं आहे बघा. ओके, अल्डिहाइड इथं आहे, या कार्बन डाय ऑक्साईड मध्ये एकच कार्बन, तर ते काय म्हणतोय, म्हणजे आपण बरोबर आहे. क्लिअर? ओके, आता पुढे जाऊन याला हिटिंग घेत काय मिळेल सांगा. ओके, हायड्रोजन कोणता जाणार, सीएच टू चा का सीएच चा, सीएच चा हायड्रोजन घालवायचा आहे, म्हणजे काय मिळणार सांगा, सीएच थ्री सीएच टू सीएच डबल बॉन्ड सी सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच, दॅट मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्फा. क्लिअर? एनी डाउट? ओके, नेक्स्ट रिएक्शन आपण बघतोय अॅसिटोन. सांगा चला, तुम्ही सांगायचं, मी काय आपल्याला सांगाय, चला अॅसिटोन हा प्लस
काय वापरणार पुढे हा एक ग्रुप आहे असं लिहिलं हा सीएचडी सी सी एच थ्री डबल बॉन्डच्या ऐवजी ओए नेक्स्ट सी इकडे काय कमी इकडे कुठला सी एच टू सी डबल बॉन्ड फोर ओके पा केटोन इथं आहे अल्को ओएच ग्रुप या कार्बनला अटॅच आहे केटोन इथं आहे लोकांमध्ये एकच कार्बन तर ते काय म्हणतात परत बीटा हायड्रोक्सी केटोनच आहे काय होणार पुढे जाऊ किती गेलं हायड्रोजन कुठून जाणार सीएच थ्री सी एच थ्री का सी एच टू मध्ये सी एच टू मधून काय तयार होणार दिसत नाही म्हणून डबल बॉन्ड सी एच सी डबल बॉन्ड ओ क्लिअर एनी डाऊट इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का आता हे तिन्ही एक्झाम्पल सिम्पल अल्डोल कंडेन्सेशनचे आहे कशाचे आहेत सिम्पल अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे त्याची रिएक्शन त्याच्या बरोबरच आहे कळतंय काय म्हणतोय याची रिएक्शन याच्या बरोबर झाली याची रिएक्शन याच्या बरोबर झाली त्याची रिएक्शन याच्या बरोबर झाली आता आपण काय करतोय क्रॉस कळतंय काय म्हणतोय आता काय करायचं आपल्याला क्रॉस करायचं समजा एक ग्रुप अल्डिहाइड आहे दुसरा दुसरा अल्डिहाइड आहे कळतंय काय म्हणते कळतंय ना दुसरा दुसरा अल्डिहाइड म्हणजे कळतंय ना ओके हा ओके म्हणजे एक इथेनॉल घेतला एक प्रोपॅनॉल घेतला हा किती प्रोडक्ट मिळतील रे काय वाटतंय हाउ मेनी प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड वेन देर इज अ रिएक्शन ऑफ इथेनॉल विथ प्रोपॅनॉल इन प्रेझेन्स ऑफ बेसिक मीडियम हाउ मेनी प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड आयदर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेव्हन किती टू बर अजून थ्री अजून म्हणा की पोर आता दोन झालं तीन झालं किती चार प्रोडक्ट तयार होतात चार कसे चार प्रोडक्ट तयार होतात काय सांगितलंय मी इथेनॉल आणि कोण सांगितलंय प्रोपॅनॉल पा इथेनॉल आणि कोण सांगितलंय प्रोपॅनॉल इथेनॉलची रिएक्शन इथेनॉल बरोबर झाली एक प्रोडक्ट प्रोपॅनॉलची रिएक्शन प्रोपॅनॉल बरोबर झाली दुसरा प्रोडक्ट इथेनॉल मध्ये कार्बेनियन तयार केला इथेनॉलचा कार्बोनिल कार्बन इथेनॉलचा अल्फा कार्बन प्रोपॅनॉलच्या कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करतोय तिसरी रिएक्शन प्रोपॅनॉलचा कार्बोन अल्फा कार्बन आणि इथेनॉलच्या कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करतोय अशा पद्धतीने चार कळतंय सपोज क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये एक ग्रुप काय म्हणतोय पा क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये एक ग्रुप हा असा आहे की ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही मग सपोज तुम्हाला पेशंट त्या ठिकाणी विचारला जातो एक कोण वापरलेला आहे पा एक वापरलेला आहे सीएच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच आणि याची रिएक्शन सांगितल्या एच सी डबल बॉन्ड ओ एच बरोबर करा ओके बेसिक मीडियम मध्ये तुम्हाला विचारलं जातं कुठली रिएक्शन होईल अल्डोल कॅनेझोरोल असे वेगवेगळे पर्याय देतात तर लक्षात ठेवा याच्यामध्ये अल्फा नाही याच्यामध्ये अल्फा आहे बरोबर का काय म्हणतोय म्हणजे हा काय देऊ शकतो कॅनेझोरोल हा काय देणार अल्डोल आणि की एक्झॅक्ट काय लिहायचं तर अशा वेळी अल्डोलच लिहायचं तर ते काय म्हणतोय अशा वेळी काय लिहायचं अल्डोल लिहायचं कॅनेझोरोल लिहायचं नाही हा आता त्याच्यापेक्षा पुढे जाऊ जर त्या ठिकाणी काय म्हणतोय पा जर त्या ठिकाणी पुढे तुम्हाला हायली कॉन्सन्ट्रेटेड जर कंडिशन दिली असेल तर मात्र एखादा विचार करायचा आणि रिएक्शन पुढे द्यायची पण तसं विचारलं जात नाही कळतंय काय म्हणतोय एनी डाऊट कारण का असं विचारलं जात नाही कॉन्सन्ट्रेटेड घेतलं ओके इथं तर रिएक्शन डायल्यूटला बरोबर होते कॉन्सन्ट्रेटेड घेतल्यानंतर रिएक्शन फास्ट होणार का नाही होणार अजून चांगली फास्ट कळतंय काय म्हणतोय त्यामुळे तसं विचारलं जात नाही एक अल्फा हायड्रोजन असणारा आणि एक अल्फा हायड्रोजन नसणारा घेतला त्यावेळी सुद्धा कोणती रिएक्शन होणार अल्डोल कंडेन्सेशनच करायचं कळतंय काय म्हणतोय एनी डाऊट इथंपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का मग आता मला सांगा की आपल्याला दोन रिएक्शन करायचे इथेनॉल आणि प्रोपॅनॉल बरोबर रिएक्शन करायचे आहे इथेनॉल आणि प्रोपॅनॉल बरोबर रिएक्शन करायचे आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनचे प्रोडक्ट मला त्या ठिकाणी मिळणार आहेत ते प्रोडक्ट मला सांगायचे आहे तुम्ही ओके हियर इट इज इथेनॉल प्लस प्रोपॅनॉल चला सांगा पहिल्यांदा सिम्पलचे सांगायचे ओके सिम्पल अल्डोल कंडेन्सेशन सांगा पहिल्यांदा याची रिएक्शन याच्या बरोबर प्रोडक्ट सांगा चला आलं पाहिजे आपल्याला कोण इथं गेलाय इथला एक इथं गेलाय रिएक्शन सोपे इथला एक इथं गेलाय हा ग्रुप परत याला अटॅच करायचा ओके म्हणजे काय झालं ओके फर्स्ट प्रोडक्ट झाला सेकंड प्रोडक्ट
याची रिएक्शन याच्या बरोबर ओके क्लियर। आता या ठिकाणी याची रिएक्शन याच्यावरती करायची म्हणजे कार्बेनेन इथं तयार करायचं। कार्बेनेन म्हणजे अल्फा कार्बन याचा वापरायचा आहे याच्यावरती अटॅक करण्यासाठी। सांगा ओके। आता याचा अल्फा कार्बन याच्यावरती अटॅक दाखवा। त्याच्यावरती अटॅक दाखवायचा तू पहिल्यांदा लिहायला चालू कर। क्लियर। आता सिंपल मध्ये लक्षात घ्या, अजून काय सांगू शकतो आपण याच्यामध्ये, जे सिंपल अल्ट्रोल कंडेन्सेशनचे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये कार्बन जे आहेत त्याच्या दुप्पट कार्बन तयार होतात। म्हणजे पा इथेनॉलचं सिंपल बघताना इथेनॉल कार्बन किती आहे दोन, प्रोडक्ट किती झाला चार, याच्यामध्ये कार्बन किती आहे तीन, प्रोडक्ट किती झाला पाच सहा। म्हणजे पर्यायावरून तुम्हाला विचारलं जातं, एक तुम्हाला समजा ब्युटेनॉल दिले कळते आणि तुम्हाला विचारलं की ओएच मायनस त्याच्यावर दिले कुठला प्रोडक्ट तयार होईल। पहिल्यांदा सिंपल काय करा, कार्बन काउंट करा पर्यायामध्ये, जिथं आठ दिसत आहे ते दोन पर्याय ठेवा, जिथं सात किंवा सहा होत आहेत ते पर्याय कॅन्सल करा। संपलं कळतंय काय म्हणतोय, या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे। आता क्रॉस जेव्हा करतो त्यावेळी काय होणार पहा, टोटल कार्बन काउंट करायचं क्रॉस करायचं। इथं पहा एक दोन तीन चार पाच पाच, एक दोन तीन चार पाच, इथे पहा एक दोन तीन चार पाच। संपलं कळतंय काय म्हणतोय, एनी डाऊट, क्लिअर आहे पॉइंट नक्की। एसिटोनची रिएक्शन करतोय फॉर्मल डेड बरोबर, काय होईल सांगा, किती प्रोडक्ट तयार होतील सांगा, हाऊ मेनी प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड, चार होणार का, आता किती होणार, हाऊ मेनी प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड, आता याची रिएक्शन याच्याबरोबर होऊ शकते का, ओके याची रिएक्शन याच्याबरोबर होऊ शकते एक झाला। इथे कार्बन तयार होऊ शकतो का, नाही, म्हणजे याची रिएक्शन याच्याबरोबर होणार पण नाही आणि हा याच्यावर अटॅक करणार पण नाही। किती प्रोडक्ट गेले दोन, राहिले किती प्रोडक्ट दोन, कळते का, म्हणजे एक अल्डिहाइड की ज्यामध्ये अल्फा कार्बन आहे आणि एक असा कंपाऊंड की ज्यामध्ये अल्फा कार्बन नाही, असं जर क्रॉस केलं आपण तर प्रोडक्ट किती तयार होतात दोन, तर दोघांच्याकडे अल्फा कार्बन असतं प्रोडक्ट किती होणार, क्लिअर आहे। सांगा काय होणार प्रोडक्ट, सेल्फ सांगा पहिले, सेल्फ सेल्फ सांगा CH2 CH2 परत व्हिडिओ ऐकणारच नाही त्यांना कळू दे काय म्हणताय तुम्ही। ओके सांगा पुढे सांगा, चला इथं आता याची रिएक्शन याच्यावर करा, म्हणजे सुरुवात की तुमची ओके। कुठल्याही प्रोडक्ट मध्ये पहा अल्डिहाइड आणि जो ओएच ज्या कार्बन डाट्याचे त्यामध्ये एकच कार्बन तुम्हाला दिसेल, दुसरा कार्बन दिसणार, त्यामुळे याच्यावरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट पशी जाऊ शकता। तर ते काय म्हणतोय, काही ठिकाणी ओएच काय करतात दोन कार्बन नंतर लिहिलं, अरे असणार नाही होणार नाही। तर ते काय म्हणतोय, आपल्याला 30 सेकंद आहे, विचार मी असं का सांगत असतो तुम्हाला, आपल्याकडे 30 सेकंदात उत्तरापर्यंत जाण्यासाठी। कळतंय काय म्हणतोय, 10 मिनिटं एका क्वेश्चनला घालायचं नाही आपल्याला, कळतंय का, क्लिअर आहे, एनी डाऊट, हे जर क्लिअर असेल तर मेकॅनिझम कळतं। नाउ सी हियर वी आर गोइंग टू डिस्कस द मेकॅनिझम ऑफ दिस अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन। तुम्हाला 3 मार्क्ससाठी बोर्डाला क्वेश्चन विचारला जातो की याचं मेकॅनिझम किंवा एक्सप्लेन करा रिएक्शन विथ मेकॅनिझम, 3 मार्क्ससाठी क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो। आपण एक सिंपल रिएक्शन पहिल्यांदा बघूया, ओके व्हॉट इज द रिएक्शन ऑफ इथेनॉल व्हेन इथेनॉल अंडरगोज ओके अल्डोल कंडेन्सेशन, व्हेन इथेनॉल अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन, सांगा काय होईल, ओएच मायनस, सांगा प्रोडक्ट, सांगा सीएच थ्री सी डबल बॉन्ड ओएच प्लस CH3 सी डबल बॉन्ड ओएच, ओके सांगा त्याला क्लिअर। आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ मेकॅनिझम, इट इज अ स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन ऑफ
हाउ रिएक्टन कैन ट्रांसफॉर्म इन टू द प्रोडक्ट. एक्जैक्ट रिएक्शन च ट्रांसफॉर्मेशन प्रोडक्ट मे कस स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन अपन ज्यादा प्रोसेस मे करो प्रोसेस रिएक्शन मेकैनिज्म. ओके आता जे जे अपन वेपेक्षा जास्त कि कमी अपन का ही वपरू शकत नहीं. फॉर एक्जाम्पल प्रोडक्ट तैयार एक एक प्रोडक्ट तैयार पाजे. ओके इथेनॉल कि दोन घपरल बेस बेस किती वेळा वापरलाय एकदाच वापरायचा. तर बेस काय आहे कॅटलिस्ट आहे म्हणजे रिएक्शन स्टार्ट करताना तो भाग गेल रिएक्शन झाल्यानंतर तो बाहेर पडला पाहिजे. बेसचं इंटरप्शन असता कामा नये मेकॅनिझम मध्ये तो फक्त रिएक्शन स्टार्ट करेल आणि निघून जाईल. तर काय म्हणतोय एनी डाऊट. ओके नाउ फर्स्ट स्टेप डेफिनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन. फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन नाउ व्हाट इज द मीनिंग ऑफ कार्ब अनायन. कार्ब मीन्स व्हाट कार्बन अनायन मीन्स व्हाट निगेटिव. म्हणजे कार्बेनियन म्हणजे कोणती स्पेसीज की ज्यामध्ये कार्बन वरती कोणता चार्ज असेल निगेटिव्ह आणि कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बो कॅटायन. कळतंय का आता आपण काय तयार करणार आहे कार्बेनियन तयार करणार आहे. मग कार्बेनियन तयार करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज आणला पाहिजे. आता रिएक्शन स्टार्ट कशी होते पहा. इन दिस रिएक्शन व्हॉट विल हॅपन द बेस अटॅक ऑन द ऑर बेस अब्स्ट्रॅक्ट अल्फा हायड्रोजन ऍटम ऑफ वन मॉलिक्युल अँड फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन टेक्स प्लेस. पहिल्यांदा बेस काय करणार आहे हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय करतोय पहा ओ एच मायनस प्लस एच सी एच एच सी डबल बॉन्ड ओ एच. ओके काय होईल सांगा पहिल्या स्टेप मध्ये ओ एच मायनस अटॅक ऑन एच बरोबर. हा हायड्रोजन कसा असतो म्हणून सांगितला ऍसिडिक आहे. कळतंय का कारण शेजारी कोण आहे कार्बोनिल ग्रुप. लक्षात घ्या असे हायड्रोजन की जे डायरेक्टली कोण अटॅच असतात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट सच एज नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर हॅलोजन ते ऍसिडिक आहेतच. परंतु असे हायड्रोजन की जे कार्बनला अटॅच आहेत परंतु त्याच्या शेजारी एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे तर तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग काय करतो ग्रुप कार्बन पासून इलेक्ट्रॉन ओढून घेतो आणि तो कार्बन पासून जो इलेक्ट्रॉन विड्रॉ केले जातात तो कार्बन त्याच्या हायड्रोजन पासून इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो. म्हणजे या ठिकाणी हा हायड्रोजन कसा असणार आहे ऍसिडिक की ज्याच्यावरती काय तयार होईल पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. म्हणजे याच्यावरती अटॅक कोण करेल इझिली बेस अटॅक करणार आहे. म्हणजे काय होणार सांगा हा ओ एच आणि हा एच काय निघून जाईल सांगा की बरोबर राहिलं काय सांगायचं हा बॉन्ड कुठे जाणार ओके कार्बन एरो नोटेशन दाखवायचे असतात मेकॅनिझम मध्ये दाखवायचे आहे. कळते का बरोबर निगेटिव्ह न अटॅक कोणावरती केला एच वरती दाखवत असताना आपण कसं हिरे दाखवतो हा चेक करताना पेपर आम्हाला रडू येत अटॅक करायचं का म्हणजे वाटतंय ते घ्या अपडेट कळतंय का असं करायचं नाही व्यवस्थित अटॅक दाखवायचा ठीक आहे तुम्हाला डिझाईन करायचा वळवायचा व्यवस्थितपणे हा टर्न करा पण एक्झॅक्ट दाखव. कळते काय म्हणतोय आता हे दाखवले इथून नाही दाखवायचं ते असं दाखवायचं अरे हायड्रोजन नाही अटॅक करणार अटॅक निगेटिव्ह चार्ज अटॅक मोर प्रिसाइज आपल्याला आलं पाहिजे लिहिता ओके असा बरोबर. हा बॉन्ड कुठे होणार हा बॉन्ड दाखवायचा असा फिरवून दाखवायचा इथं अरे याचा अर्थ इथं डबल बॉन्ड तयार होतो असं करायचं नाही इथूनच इथं शिफ्ट करायचं डोकं. ओके मिळणार काय सांगा ओके सिद्ध राहिलं काय सी एच टू त्याच्यावरती चार्ज कुठला आला मायनस सी डबल बॉन्ड ओ एच एज इट इज प्लस रिमोट ऑफ कळत दिस इज फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन. पहिली स्टेप झाली फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन. सेकंड स्टेप काय करतोय बा आपण ती स्टेप काय आली का सगळ्यांना सांगा एनी डाऊट. ओके काय काय वापरलं सांगा इथं काय काय वापरलंय एक दोन दोन मॉलिक्युल इथेनॉलचे एक बेस वापरलाय. आता पहिल्या स्टेप मध्ये काय काय वापरून झालं बेस वापरला आणि काय वापरला एक इथेनॉल वापरला. आता शिल्लक काय राहिलंय बघितलं एक इथेनॉल शिल्लक राहिलाय. आता हा रिएक्टिव्ह असणार का अनरिएक्टिव्ह असणार रिएक्टिव्ह असणार न्यूट्रल होता पहिल्यांदा. ओके त्याच्यावरती अटॅक केला तो गप बसेल का परत कॉन्स्टेबल झालाय का नाही झालाय झालाय तो गप बसणार आहे का नाही तो काय करणार अटॅक करणार. मग अटॅक कुणावरती करेल तो ओके त्याच्यावरती चार्ज कुठला स्वतःवरती मग तो अटॅक कोणावरती करणार पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह या इथेनॉल मध्ये कोण आहे हा कार्बन आहे का नाही हा कार्बन. कारण का इथं का पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला असेल कारण इथं कोण आहे ऑक्सिजन. तो ऑक्सिजन काय करणार इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार कुणापासून कार्बन पासून कोणत्या कार्बन पासून कार्बोनिल कार्बन
कळते काय म्हणतोय म्हणजे सेकंड स्टेप मध्ये काय होतं पा इन स्टेप सेकंड व्हाट विल हॅपन अटॅक ऑफ जे दिसतंय ते लिहायचं अटॅक ऑफ कुणाचा हा कोण आहे कार्बेनियन अटॅक ऑफ कार्बेनियन कुणावरती ऑन कार्बोनिल कळते त्याचं नाव लिहा परत कार्बोनिल कार्बन ऑफ हा इथं कोण दिलं इथॅनॉल कार्बोनिल कार्बन ऑफ इथॅनॉल असं लिहू शकता तुम्ही काय प्रॉब्लेम नाही ओके अटॅक करा चला इथं कोण लिहिलं आपण CH3 सी डबल बॉन्ड ओ एच प्लस इथं कोण आहे CH2 मायनस सी डबल बॉन्ड ओ एच सांगा काय होणार हा अटॅक करतोय कार्बोनिल कार्बन बघा अर्नोटेशन कसे कळतंय का व्यवस्थित दाखवायचं आता इथं बॉन्ड तयार होणार बरोबर का हा निगेटिव्ह चार्ज आहे बॉन्ड तयार करणार बॉन्ड किती झाले एक दोन तीन चार आणि हा एक बॉन्ड तयार होणार टोटल बॉन्ड झाले किती कार्बन किती तयार करतो चार मग आता असं कोणतरी पाहिजे की जो बॉन्ड कमी करेल असं कोण आहे त्यांच्याकडे ऑक्सिजन तोच आहे की जो काय करेल मदत करेल तोच आहे एकमेव असा की जो काय करतो मदत करतो कोण ऑक्सिजन कळतंय का कुणाची मदत करतो कुणाची मदत करतो कुणाची कार्बनची ओके हा इलेक्ट्रॉन विथड्रॉ कळतंय तयार काय होणार सांगा सांगा तयार काय होणार CH3C एच ऑप्शन वरती चार्ज कुठला आला मायनस इथं कोण आला CH2 सी डबल बॉन्ड ओ एच झालं का फक्त काय पाहिजे आता एच राहिलाय ओके आता एच कुठला राहिला इथला एच पण तो घेतलाय कोणी बेस बरोबर बेसला कुठलं काम आहे का तो काय करतोय फक्त कॅटलिस त्याने काय करायचं सुरुवात करायचंय प्रोडक्ट एंड करायचं गप निघून जायचं तर काय म्हणतोय कशा दिसतंय काय म्हणतोय थर्ड स्टेप मध्ये काय होईल सांगा ओके व्हॉट इज द स्टेप थर्ड सिंपल फॉर्मेशन ऑफ व्हॉट अल्डोल फॉर्मेशन ऑफ अल्डोल कसं होणार पा CH3CO- एच ऍज इट इज CH2 सी डबल बॉन्ड ओ एच प्लस H2O आता हा H2O कुठून आणला तो इथं तयार कळतंय का मग आता यातला कुणावरती अटॅक करेल ऑक्सिजन एच वरती म्हणजे हा पा अटॅक करतो एच वरती हा ग्रुप निघून गेला वी कॅन गेट हिअर काय मिळणार सांग आपल्याला CH3CO+ कळतंय सुरुवात केली निघून गेला पण क्लिअर इन डाऊट काल मेकॅनिझम तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकता ओके नाउ सी हियर इफ विद इन द सेम स्ट्रक्चर टू कार्बोनिल ग्रुप्स आर देअर अँड देर इज अ पॉसिबिलिटी फॉर द फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन विद इन द सेम स्ट्रक्चर देन इट अंडरगोज अ इंट्रामॉलिक्युलर देन इट अंडरगोज इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन इट अंडरगोज इंट्रामॉलिक्युलर अँड अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन नाउ सी हियर द एक्झाम्पल इज हेक्सेन 1,6-diol आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला जर इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन होत असेल तर त्या ठिकाणी ओपन चेन स्ट्रक्चर न तयार होता सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतं व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ हेक्सेन 1,6-diol एच सी डबल बॉन्ड ओ CH2 and C double bond OH. Okay. Whenever this hexane 1,6-diol reacts with the base, okay, there is a formation of carbanion. See here, here it is the alpha carbon, here it is the alpha carbon. ओके कुठेही तुम्ही अटॅक करू शकता इथं करू शकता किंवा इथं मी इथं अटॅक केला CH2 चं कन्वर्जन कशात केलं CH ओके मायनस मध्ये केलं कार्बेनियन दिस कार्बेनियन कॅन अटॅक ऑन हा कारण इथल्या अटॅक करणार नाही कळतंय का त्याचा जाहीर येतो कळतंय का त्याच घरात खायचं त्याच घरात माणसाने मारायचं असं कळतंय का ओके इथं निगेटिव्ह आहे आणि हा काय करेल इथं अटॅक करणार टोटल कार्बन पा 1, 2, 3, 4, 5 ओके 5 कार्बनची काय तयार झाली एक सायक्लिक स्ट्रक्चर तयार झालं आता नंबर द्यायचे ज्या ज्यावेळी इंट्रामॉलिक्युलर अल्डोल कंडेन्सेशन तुम्हाला दिसेल त्याही लक्षात ठेवा की रफली नंबर द्यायचे अदरवाइज सायक्लिक स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना तुम्हाला प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो मी नंबर देतोय पा इथं नंबर दिला 1, 2, 3, 4, 5, 6 ओके आता मी रिंग काढतोय किती मेंबर रिंग तयार झाली आपल्याला माहिती 5 मेंबर रिंग तयार झाली ओके
इथे एक नंबर ला कोण आहे सांगा. ओके, या एक नंबरच्या अल्डिहाइड ग्रुपचा त्या सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये काय देणेघेणे आहे का? तो कशाला अटॅच असणार आहे? सायक्लिक स्ट्रक्चरला अटॅच आहे. परंतु त्याच्यामुळे सायकल तयार झाले का? नाहीये. म्हणजे इथे मी काय दिला पा, सी डबल बॉन्ड ओ एच. आता जर हा याला अटॅच असेल, हा जर याला अटॅच असेल, तर हा किती नंबर झाला? दोन नंबर. बरोबर. तर त्याच्या शेजारचा जो आहे तो एकतर हा किंवा हा काय असणार आहे? सहा नंबर असणार आहे. बरोबर का? दोन तीन चार पाच सहा किंवा तीन चार पाच आणि सहा. आपण इथं कन्सिडर करू की असे नंबर दिले तीन चार पाच आणि सहा नंबर आहे. सहा नंबर जर काय होणार आहे, हा ग्रुप इकडे जाणार, इथं काय होणार? होय. म्हणजे इथं काय दिलं मी? ओके, हे आपलं स्ट्रक्चर कळतंय. परत पा, अल्डिहाइड ग्रुप ज्या कार्बनला ओएच अटॅच आहे त्याच्यामध्ये फक्त एकच कार्बन. परत करेल कळतंय काय म्हणतोय? एनी डाऊट? त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे का? ओके, आणि इथून काय केलं मी? परत हिटिंग केलं तर हा ओएच जाणार आणि इथे काय येणार? बेसिक कन्सेप्ट तीच आहे, फक्त एका स्ट्रक्चर मध्ये करायचंय. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी थोडस लक्ष देऊन करायचं. नंबर दिले तुम्ही चुकणार. तर नंबर न देता तुम्ही इंट्रामॉलिक्युलर रिएक्शन कुठलीही करायला घेतला आणि जर सायकल तयार होत असेल तर त्या ठिकाणी आपण गणतो. कळतंय काय म्हणतोय? आपल्याला बरोबर लिहिता येत नाही. त्यामुळे नंबर द्यायचे, कोण कशाला अटॅच आहे बघायचं. इव्हन दो हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण ग्लुकोजचा काढत होतो, त्यावेळी सुद्धा नंबर अतिशय महत्वाचा आहे. सहा नंबरचा कुठे गेला, एक नंबरचा कुठे आहे, हे अतिशय महत्वाचं. कळतंय काय म्हणतोय? एनी डाऊट? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का कुणाला? अल्डोल कंडेन्सेशन या ठिकाणी संपलेलं आहे. दिस इज ऑल अबाउट द अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन. ओके, नाऊ वी टर्न आउट टुवर्ड्स द कॅनेझरोस कंडेन्सेशन रिएक्शन. एक दहा मिनिटात आपण कॅनेझरोस कंडेन्सेशन रिएक्शन संपवणार आहे. त्याच्यामध्ये कॅनेझरोसची त्या ठिकाणी मेकॅनिझम आपल्याला बघायचं नाही. पण कॅनेझरोस रिएक्शन काय आहे कळतंय का? कशा पद्धतीने रिएक्शन होते त्याच्यामध्ये एक असा पॉइंट आहे की जो आपल्याला लक्षातच ठेवायचा आहे. तो कोणता पॉइंट आहे हे फक्त आपण डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत. तर पहा, इन केस ऑफ कॅनेझरोस कंडेन्सेशन रिएक्शन द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. आणि ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही होतं त्यांना आपण काय म्हणतो? रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. त्यांनाच आपण काय म्हणतो? डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. ओके, कीप इट इन माइंड. क्वेश्चन विचारला जातो, क्वेश्चन विचारला गेलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द डिस्प्रोपोर्शन एक्झाम्पल ऑफ एन डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. अल्डोल कंडेन्सेशन, कॅनेझरोस कंडेन्सेशन, वुड्स रिएक्शन, वुड्स फिटिंग रिएक्शन. काय देतील? फ्रँकलिन रिएक्शन, शॉर्ट रिएक्शन, रोझनमन रिएक्शन. त्यांना वाटेल ते देतात. उत्तर काय असणार आहे? कॅनेझरोस कंडेन्सेशन रिएक्शन. कळते काय म्हणतोय? उत्तर काय असणार आहे? ओके, कॅनेझरोस कंडेन्सेशन रिएक्शन इट इज अन एक्झाम्पल ऑफ डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन बिकॉज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस विद इन द सेम स्ट्रक्चर सायमल्टेनियस. कळते काय म्हणतोय? म्हणजे एकाच काय म्हणतोय आपल्याला काय होईल? अल्कोहोल मध्ये कन्वर्जन होईल. आणि एकाच कन्वर्जन कशामध्ये होईल? ऍसिड मध्ये कन्वर्जन होईल. आता असं का म्हणलं मी? अल्कोहोल आणि ऍसिड शब्द का वापरला असेल? मी वापरणार आहे कोण? ओके, आता मला सांगा, केटोन आपण वापरू शकतो का कॅनेझरोस मध्ये? तुम्हाला काय वाटतं? सिम्पल केटोन, जर सबस्ट्रेट नसेल केटोन, त्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन असणारच आहे रे. कळतंय काय म्हणतोय? केटोन तुम्ही कोणताही घ्या ना, कळतंय काय म्हणतोय? सीएस थ्री सी डबल बॉन्ड ओ सीएस केटोन, अल्फा हायड्रोजन आहे. कॅनेझरोस मध्ये काय पाहिजे आपल्याला? अल्फा हायड्रोजन नको. त्यामध्ये मॅक्झिमम कोण वापरतो आपण? अल्डिहाइड वापरतो. कोण वापरतो आपण? अल्डिहाइड. फॉर एक्झाम्पल आपण वापरलं कोण? फॉर्मल. फॉर्मल डे प्लस फॉर्मल डे इट रिएक्ट विथ द 50% एनओएच. रिएक्शन किती सोपे आहे. आता हा दोन्ही काय आहे? अरे दोन्ही काय आहेत? ते फॉर्मल डे बरोबर का? अल्डिहाइड आहेत. आपल्याला माहिती आहे जर अल्डिहाइडच किंवा प्रायमरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन गिव्ह अल्डिहाइड, अल्डिहाइड फर्दर अंडरगोज ऑक्सिडेशन गिव्ह करस्पॉन्डिंग ऍसिड. ओके, ऍसिडचं रिडक्शन केलं काय मिळतं? अल्डिहाइड. आणि अल्डिहाइडचं रिडक्शन केलं काय मिळणार? प्रायमरी अल्कोहोल. आता माझ्याकडे आहे कोण? अल्डिहाइड. आणि अल्डिहाइडचं करायचं आहे काय मला? ऑक्सिडेशन पण. आणि काय करायचं? रिडक्शन. म्हणजे ऑक्सिडेशन केलं काय मिळणार? रिडक्शन केलं काय मिळणार? अल्कोहोल. कळतंय का? म्हणजे कॅनेझरोस मध्ये मला दोन प्रोडक्ट मिळतात, एक ऍसिड दुसरा. कळतंय काय म्हणतोय? डोळे झाकून फक्त आपल्याला काय करायचे? दोन मॉलिक्युल दिसत आहेत,
एकाच कन्वर्जन ऍसिड मध्ये करायचं, एकाच कन्वर्जन अल्कोहोल मध्ये करायचं. अल्कोहोल सोपाय करायचं, सिंपली हा बॉन्ड काढायचा, एक एच येतं एक एच येतं संपलं, ते अल्कोहोल झालं. ऍसिड त्याच्यापेक्षा सोपं, इथं मध्ये फक्त काय आणायचा कोआ. काय म्हणतोय म्हणजे जर याचं कॅरेथरोज कंडेन्सेशन रिएक्शन केली मला काय मिळतं पा, एच सी डबल बॉन्ड ओ एच प्लस. ओके एक दोन तिथे एक हायड्रोजन आला, दॅट मीन्स सी एच थ्री ओ एच. कधी काय म्हणतोय एकाच काय झालं ऑक्सिडेशन, एकाच काय झालं रिडक्शन, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो डिस्प्रोपोर्शनेशन रिएक्शन. कधी काय म्हणतोय पण अजून थोडासा याच्यामध्ये क्लिष्ट असा आहे की इथं काय आहे पाहणं एनएमओएच बेस आहे, इथं काय तयार झाला ऍसिड, ऍसिड आहे बेस आहे एकाच रिएक्शन मिक्सर मध्ये आहे. हा मी परत सांगतो बिकर मध्ये हात घालून मी सांगू शकत नाही हे ऍसिड तू इकडे थांब तू बेस इकडे थांब अजिबात दोघं रिएक्ट करायचं नाही असं आपण म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. त्यामुळं इथं काय होतं हा जो एनए किंवा केवायच वापरला हा एनए काय करतो इथं किंवा हा जो ओएच आहे तो काय करतो एच काढून घेतो, म्हणजे इन्स्टेड ऑफ ऍसिड या ठिकाणी आपण तयार काय करतो सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. काय म्हणतो एवढा चेंज आहे. तुम्हाला याच्या पुढे जाऊन काय केलं जातं हे देतात आणि सेकंड स्टेप आज देतात एच2ओ प्लस, म्हणजे परत काय झालं ऍसिडिफिकेशन केलं परत आहे तो प्रोडक्ट. कळते काय म्हणतोय लक्षात आलं, जर तुम्हाला असं दिलं असेल पर्यायामध्ये तर हे लिहायचं, जर सिम्पली ऍसिड दिलं असेल तर ऍसिड लिहायचं, दोन्ही एकत्र तुम्हाला देत नाही. कळते काय म्हणतोय ऍसिड आणि सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड काय तयार होणार सांगा, असं देत नाही. एकतर तुम्हाला काय देतील सोडियम किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍसिड देतील किंवा सिम्पली काय देतील ऍसिड. कळते काय म्हणतोय एनी डाऊट काय केलं काय आलं का, मग सांगा बेंझाल्डेटची रिएक्शन कशी होणार, किती सिम्पल आहे पहा. हा बेंझाल्डेट सी डबल बॉन्ड ओ एच आहे प्लस सी डबल बॉन्ड ओ एच, एकाच काय करायचं आहे हा एकाच काय करणार ऍसिड, एकाच काय करायचं पुरत नाही करा काय प्रॉब्लेम नाही. हा इथं काय केलं ओके बेन्झिन हा सी डबल बॉन्ड ओ ओ दुसरं वापरलं ना ओ मायनस एन ए प्लस प्लस बेन्झिन हा सी एच एच म्हणजे सी एच टू ओ एच बेन्झाइल अल्कोहोल काय तयार झालं बेन्झाइल. कळतंय क्लिअर. आता थोडासा ट्विस्ट कशामध्ये तर क्रॉस कॅनेलोज मध्ये. समजा तुम्ही दोन वेगवेगळे अल्डिहाइड घेतलेत की ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही आणि त्यापैकी आणि त्यापैकी एक फॉर्मॅल्डिहाइड आहे, कोण आहे त्यापैकी एक फॉर्मॅल्डिहाइड आहे, तर अल्वेज काय म्हणतोय मी अल्वेज फॉर्मॅल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करायचं. काय म्हणतोय लक्षात आलं हा फॉर्मॅल्डिहाइडचं अल्वेज काय करायचं म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड पासून अल्वेज काय तयार होणार ऍसिड. या आत्ताच्या झालेल्या नीट मध्ये त्याच्या पाठीमागच्या वर्षी नीट मध्ये सलग क्वेश्चन विचारले गेले त्याच्यावर किती सोपं आहे पहा. तुम्हाला बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्मॅल्डिहाइड दिलाय काय होणार सांगा, अल्कोहोल कुठला असेल ऍसिड कुठला असेल, बेन्झाल्डिहाइड दिलाय फॉर्मॅल्डिहाइड दिलाय फॉर्मिक सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मेट असणार आणि बेन्झाइल अल्कोहोल असणार. कळतंय का, जर क्रॉस कॅनेथरोज मध्ये एक फॉर्मॅल्डिहाइड असेल तर अल्वेज काय करायचं आहे काय करायचं आहे सांगा, अल्वेज फॉर्मॅल्डिहाइडचं काय करायचं आहे ऑक्सिडेशन, काय करायचं आहे ऑक्सिडेशन. कळतंय काय म्हणतोय म्हणजे बेन्झिन आणि फॉर्मॅल्डिहाइड असेल तर तयार काय होणार सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ऍसिड आणि बेन्झिल अल्कोहोल. क्लिअर, दिस इज ऑल अबाउट द ओके कॅनेथरोज कंडेन्सेशन रिएक्शन. कॅनेथरोज सोपी आहे कुणापेक्षा अल्डोल पेक्षा, याच्यामध्ये